महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार आज पनवेल शहरातील तक्का येथील रास्त भाव धान्य दुकानातून नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते नागरिकांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 1,63,00,000 शिधापत्रिका धारकांना केवळ 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानात त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते आनंदाची शिधा वाटपास सुरुवात झाली आहे. या अंतर्गत पनवेल शहरातील तक्का येथील प्रतीक देवचंद बहिरा यांच्या रास्त भाव धान्य व किरकोळ रॉकेल विक्रेते दुकानातून भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, माजी नगरसेवक देवचंद बहिरा, दुकानाचे मालक प्रतीक बहिरा, पत्रकार संजय कदम, रघुनाथ बहिरा, अण्णा भगत, बबन कांबळे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि पनवेल तहसीलच्या माध्यमातून तक्का गावातील प्रतीक देवचंद बहिरा या रेशन दुकानामध्ये जे अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे केशरी रंगाची शिधापत्रिका आहे, अशा जवळजवळ 900 पेक्षा अधिक लोकांना, नागरिकांना या ठिकाणी आनंदाची शिधेचं वाटपाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे त्या त्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत, माजी लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे मान्यवर व्यक्ती असतील, प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यांच्या माध्यमातून या गरीब आणि गरजू लोकांना या शिधावाटपाचं, शिधापत्रिकेचं वाट, शिधाचं वाटप करावं अशी सूचना आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज हा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे या गोष्टीमध्ये ज्यांनी पुढाकार घेतला असे राज्याचे अन्न व शिधावाटप मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचेही मनापासून आभार मानतो की जे गरीब आणि गरजू घटक ज्या भागामध्ये राहतात, आपल्या महाराष्ट्रात राहतात, आज त्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये, सर्व शहरामध्ये या केशरी रंगाच्या शिधापत्रिका आणि जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी शिधावाटपाचं कार्यक्रम केलं आहे. 100 रुपयामध्ये 1 किलो तेल, 1 किलो रवा, 1 किलो साखर आणि 1 किलो चणा डाळ, म्हणजे 4 वस्तू 1-1 किलो, अशा 4 किलोच्या आनंदाची शिधेचं वाटप या ठिकाणी होते. अतिशय अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी या ठिकाणी ही घटना आहे. जे गरीब आणि गरजू आहेत त्यांना 100 रुपयामध्ये 4 किलो हे ज्या वस्तू आहेत, ज्या घरगुती वस्तू आहेत, त्या वाटपाचं कार्यक्रम केलं आहे. खरोखरच शासनाचे आभार मानावे तेवढे आहेत. कारण आपण बघत असाल की कोरोनाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2-2.5 वर्ष या ठिकाणी अनेक गरीब लोकांना, नागरिकांना या ठिकाणी फार मोठा त्रास झाला आणि मग आपण कुटुंब कसं चालवायचं या ठिकाणी हा प्रश्न पडलेला होता. पण शासनाच्या माध्यमातून एक आधार देण्याचं काम, दिलासा देण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होते. मी मनापासून शासनाचा आभार मानतो आणि याच्या अगोदर देखील महाराष्ट्र शासनाने मला वाटतं दिवाळीच्या टायमाला अशा पद्धतीचं आनंदाची शिधेचं वाटप केलेलं होतं आणि त्याचाही फायदा लाखो नाही एक तर कोट्यवधी लोकांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भेटला होता. आणि आज पनवेल जे शहर आहे, म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये प्रथमतच ज्याला आपण शुभारंभ म्हणतो, तो शुभारंभ आज तक्का गावामध्ये या ठिकाणी झालेला आहे. आणि तक्का गावातील आमचे जे सर्व नागरिक बंधू भगिनी आहेत ते निश्चितपणे याचा लाभ घेतील असा या ठिकाणी विश्वास वाटतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या या आज महात्मा फुले जयंती आहे, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, या जयंतीची शुभेच्छा देतो. आणि शासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो. असेच चांगले चांगले उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निश्चितपणे होईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. मी या ठिकाणी ज्या उपस्थित भगिनी आणि ग्रामस्थ आहेत त्यांनाही विनंती करेन की 16 तारखेला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि निश्चितपणे सगळे स्त्री सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने, म्हणजे जवळजवळ 15-20 लाख लोक या ठिकाणी या 16 तारखेला खारघरला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. या कार्यक्रमाला देखील आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा शासनाचे आभार म्हणून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.